ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीमध्ये यावेळेला रोड शो सुरू आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण आपण जय महाराष्ट्रवरती यावेळेला करतोय. बिलकुल, आणि एनडीएमधले प्रमुख नेते देखील यावेळेला उपस्थित आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एनडीएमधली एकी दाखवण्याचा प्रयत्न भाजपातर्फे एनडीएतल्या घटक पक्षांतर्फे करताना दिसून येतोय. नक्कीच, थेट प्रक्षेपणाच्या वेळेला नेहमीप्रमाणे अमित शहा यांची उपस्थिती देखील जाणवून आलेली होती आणि अमित शहा दरवेळेप्रमाणे यावेळी फोनवरती बोलत असल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण देशभरामधल्या निवडणुका जिंकण्यासाठी कशा प्रकारची रणनीती ते आखत असतील हे एकंदरीत ती दृश्य पाहिल्यानंतर लगेचच आपल्याला लक्षात येतं. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान खुद्द नरेंद्र मोदी हे रोड शो दरम्यान आनंदी असल्याचंही त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर कळतंय. कारण ज्या प्रकारची त्यांनी अपेक्षा केली असेल तशाच प्रकारचं जंगी स्वागत वाराणसीकरांनी आज त्यांचं केलेलं आहे असं दृश्य तरी सांगतात. बिलकुल विशाल, आणि त्या निमित्तानं देखील एक प्रकारे वाराणसीमध्ये अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी सकारात्मक वातावरण आहे की नाही हे देखील दिसून आलं. आणि सांगायची महत्त्वाची बाब ही म्हणजे की अमित शहा 2 ते 3 दिवसांपूर्वीच खरं तर वाराणसीमध्ये दाखल झाले होते या सगळ्या रोड शोच्या आणि एकंदरीतच शक्तीप्रदर्शनाच्या तयारीसाठी. स्थानिक नेत्यांना सूचना देणं किंवा या सगळ्या रोड शोचं नियोजन कशा पद्धतीनं केलं जाईल याची आखणी आणि याच्या तयारीसाठी म्हणून ते वाराणसीमध्ये दाखल झालेले होते. आणि ते बिहाइंड द स्टेज आपण जसं म्हणतो एक प्रकारे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत सगळी परिस्थिती आणि सगळा हा जो नियोजनाचा भाग आहे तो हाताळत होते. आणि त्याच निमित्तानं आपण पाहतो आहोत की एक प्रकारे जे मॅनेजमेंट आहे जे व्यवस्थापन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सगळ्या शक्तीप्रदर्शनाचं रोड शोचं त्याच्या मागे अमित शहा किती मोठी भूमिका बजावतात हेच या निमित्तानं दिसून येतं. विचार नक्कीच सर्वे सर्वा जे भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना म्हटलं जातं ते का यातून स्पष्ट होताना दिसतंय. तर दुसरीकडे दशाश्वमेध घाट ज्याकडे संपूर्ण देशाचं रोज लक्ष लागलेलं असतं किंवा दशाश्वमेध घाटावरती होणारी रोजची गंगा आरती जी आहे ती गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा मात्र आजचा दिवस थोडा वेगळा ठरतोय आणि जास्त आज लखलखाट याच ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप सुंदर अशी सजावट दशाश्वमेध घाटावरती करण्यात आलेली आहे. कारण ज्या प्रकारे एखादा महत्त्वाचा दिवस असतो दिवाळी दसरा किंवा अशा प्रकारचे हिंदू सण ज्या वेळेला असतात त्यावेळेला अशाच प्रकारे दशाश्वमेध घाटाची सजावट केली गेलेली असते आणि आज तसाच काहीतरी वेगळा सोहळा आहे की काय असा प्रश्न पडला. निश्चितच या ठिकाणी काय म्हणूयात आपण की तशा प्रकारची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळतात कारण फुलांची सजावट त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे. ही विशेष सजावट जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोसाठी करण्यात आल्याचंही यावेळेला निष्पन्न होताना दिसून येत आहे. रोड शोच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते आहे की रोज गजबजलेला हा परिसर असतो मात्र याच गजबजलेल्या परिसरातून रोड शोसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला वाराणसीमध्ये येतात त्यावेळेला मात्र कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी मॅनेज करत का होईना. मात्र मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सुरू झालेला हा रोड शो अखेर दशाश्वमेध घाटापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे अगदीच आजच्या रोड शोच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर दुसरीकडे एनडीएचे जे महत्त्वपूर्ण नेते आहेत त्यांचं देखील या रोड शोच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असल्याचं आज या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर असा सजवलेला हा घाट आणि थोड्याच वेळामध्ये याच दशाश्वमेध घाटावरती गंगा आरतीला सुरुवात होणार आहे. गंगा आरतीकडे देखील संपूर्ण देशवासियांचं लक्ष आहे कारण ही गंगा आरती पाहण्यासाठी देशविदेशातून लोक त्या ठिकाणी दाखल झालेले असतात. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या निमित्तानं का होईना मात्र हीच महाआरती प्रत्येक घराघरामध्ये पाहण्याची संधी ही लोकांना आज उपलब्ध झालेली आहे. आणि या संधीचं सोनंच आहेत म्हणजे फक्त दशाश्वमेध घाट आणि त्या ठिकाणची महाआरती पाहण्यासाठी प्रत्येक माणूस घेताना दिसेल यात कुठलीही शंका नाही. बिलकुल विशाल, आणि ज्या पद्धतीनं वाराणसीकर देखील प्रतिसाद देत आहेत नरेंद्र मोदींच्या या रोड शोला म्हणजे एकीकडे वाहनांचा जो ताफा आहे नरेंद्र मोदींचा जो कॉन्वॉय आहे तो दिसतोय आणि दुसरीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही गर्दी भाजपचे असंख्य कार्यकर्ते वाराणसीकर यावेळेला उपस्थित आहेत आणि गर्दी वाढत चाललेली आहे कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळं भाजप नेते जो दावा करत आहेत तो कुठेतरी वाराणसीकर खरा करून दाखवतात की काय हेच या निमित्तानं म्हणावं लागतं आहे. कारण ज्या पद्धतीनं विरोधक आरोप करत होते काँग्रेस सातत्यानं पंतप्रधान मोदींवर आरोप करत होती की वाराणसीमध्ये कोणत्याही प्रकारची विकासकामं झालेली नाही आहेत आणि सातत्यानं नरेंद्र मोदींचाच मतदारसंघ कसा अविकसित आहे मात्र आता भाजपचे नेते हा सगळा जो दावा आहे तो खोडून करताना दिसत आहेत. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यावेळेला आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. रणजितजी,
आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं वाराणसी या ठिकाणी, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच निमित्तानं भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी देखील. दशाश्वमेध घाटापर्यंत यावेळेला रोड शो जो आहे तो येऊन पोहोचलेला आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत, कारण थोड्याच वेळात या ठिकाणी गंगा आरती देखील सुरू होईल. भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमकं मात्र हे दृश्य पाहिल्यानंतर काय येतं? गेली पाच वर्ष केलेली विकासाची कामं, हा, त्यातून निर्माण झालेला सर्वसामान्य लोकांचा गरिबांचा विश्वास, त्याचीच परिणिती म्हणून ही समर्थ साथ पूर्ण पॅन इंडिया आदरणीय आमचे नेते मोदी साहेबांना लाभती आहे. एक तेजस्वी आणि तपस्वी पंतप्रधान या देशाला लाभले आणि गेली पाच वर्षात आपण सगळेजण, म्हणजे असं आहे की प्रत्येक योजना गरिबांच्या उत्थानासाठी हाताच्या काकणाला आरशाची गरज नसते, हेच ती परिणिती, ती जी काही सागर उलटलाय तिथे त्यातून दिसते. लोकांच्या म्हणजे जनाजनांच्या मनामनात आज मोदी साहेबांचं स्थान आणि हृदयात मिळवलेलं आहे त्यांनी, ते त्यांच्या कर्तृत्वात. हे गेली चार वर्षा चार तपाची तपश्चर्या आहे त्यांची. ही नेतृत्व काही असं कुठल्या एखाद्या वारसानी किंवा असं निर्माण नाही झालं, ही चार तपाची तपश्चर्या आहे. एक तपस्वी पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहे आणि कामातून निर्माण झालेला हा विश्वास आणि म्हणून लोकांची साथ. बरं रणजितजी, एका बाजूला तुम्ही दावा करतायत त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अशा प्रकारचे दावे करताना दिसतोय, मात्र विरोधक तर यावेळेला एकवटलेले आहेत. महाआघाडीच्या माध्यमातून का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेणेकरून भाजपला रोखण्याचा प्रयत्न हा या महाआघाडीकडून केला जातोय, कितपत यशस्वी होईल हा प्रयोग? अरे असं आहे की आता काही राहिलेलं नाही, तेव्हा शेवटचा प्रयत्न, सगळेजण एका एजेंडावरती सोबत येतात आहेत, कुणाला तरी थांबवायच्या साठी म्हणून एकत्र येणं, हा एजेंडा घेऊन येणं, यापेक्षा काहीतरी करू आम्ही चांगलं ह्यासाठी जर कोणी, आता असं आहे की आपण सगळ्यांना माहिती आहे की यांची बाहेरच हे याच्यामुळे पडले होते, ज्यावेळेला काँग्रेसला थोडे बरे दिवस होते त्यावेळेलाच यांच्या काँग्रेसच्या विचाराशी पटत होतं म्हणून ते त्याच्यातून बाहेर पडले आणि आज तर उतरती कळा लागलेली आहे. तेव्हा एकत्र परत आलेल्या आहेत त्यांच्यासोबत, ते केवळ एवढ्यासाठी की एखादी मजबूर सरकार असला तर आपल्या स्वतःच्या पक्षाचा अजेंडा राबवता यावा, एक मजबूत सरकार असेल तर ते शक्य नसतं आणि म्हणून म्हणजे काही सांगायची गरजच नाही याच्यासाठी म्हणून सगळीकडचे लोक एकत्र येऊन कुणाला तरी थांबवायचा प्रयत्न करतात मोदी साहेबांना आमच्या भारतीय जनता पार्टी. बरं, पण आतापर्यंत झालेल्या विरोधकांच्या टीका टिप्पणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप कशा प्रकारे पाहतं? कारण सातत्यानं टीका करत असताना अनेक जण एकवटलेल्यात. आपल्या राज्याचा विचार केला तर मात्र राज ठाकरे यांच्या देखील अशाच प्रकारच्या झंझावाती सभा आणि लाव रे तो व्हिडिओ ज्यावेळेला फेमस होतो त्यावेळेला भाजप कार्यकर्ते या सर्व गोष्टींकडे कशा प्रकारे पाहतात? आमचं मत ठाम आहे आणि आमची जे काय आता तुम्ही पाहतात आहेत की ज्या दिवशी त्यांनी लाव रे व्हिडिओ केला त्याच दिवशी मी त्याच भागातला आहे, अमरावती जिल्हा माझ्या बाजूला आहे, हरिसाल माझ्या मतदारसंघातलं गाव आहे आणि तिथे काय होत आहे ग्राउंड वरती हे असं दिशाभूल करणार तर कोणी काही पण दाखवू शकतं, पण खरी परिस्थिती पण समोर आणलेली आहे ना नंतर. आणि मतांमधून समजतं ना, लोकशाही प्रणालीमध्ये शेवटी लोक मतांमधून आपलं जे काय भावना आहेत त्या व्यक्त करतात. ही लोकशाहीची आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीमधूनच आपण सगळेजण सिद्ध व्हावं लागतं आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की केलेल्या कामाच्या भरोशावर आम्ही हरिसालला सुद्धा जास्त मतं घेऊन टाकू. नक्कीच, धन्यवाद रणजितजी, आपण जय महाराष्ट्र बरोबर बोललात त्यासाठी आणि ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो त्या गंगा आरतीची सुरुवात या ठिकाणी दशाश्वमेध घाटावरती होतीये, थेट त्याचं प्रक्षेपण आपण जय महाराष्ट्र वर पाहतोय. चलिए मिला ओम विष्णु 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 श्रीमद् भगवतो महाभूतज विष्णुराज्ञ भवत्सुभाष्यश्री ब्रह्मणो नेमार्धे विष्णुवरे श्रीचैतवारः कल्पे वैवत्करमरवत्तरे युगे
कलयुगे करिमं तरणे जम्बूद्वीपे भूलोके भारतवर्षे भरतखण्डे आर्या भरतैक देशान्तर्गतो विमुक्तो वाराणसी क्षेत्रे आनन्दवने भाचुष्टाने गौरीमुखे त्रिपाण्डवव्याहृते भागीरथ्याः पश्चिमे विभागे विक्रमपदके भुक्तावतारे अस्मिन् वर्षे परिधावेनाम। वाराणसी इथल्या दशाश्वमेध घाटावरती मंत्रोच्चारण या महाआरतीची सुरुवात केली जात असते आणि याच महाआरतीच्या सुरुवातीच्या पूर्वी मंत्रोच्चार या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू केलेल्या रोड शोची सांगता याच ठिकाणी होताना दिसून येणार आहे आणि थोड्याच वेळात महाआरतीचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील हजेरी लावतील। वेळ झाली आणखीन एका छोट्याशा ब्रेकची, पाहत रहा जय महाराष्ट्र।